किशोरी पेडणेकर यांना आज ईडीकडून बोलावण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्यासाठी आदेश देण्यात आले. शवपिशवे घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. आज ईडीकडून त्यांना सकाळी 11 वाजता बोलवलं आहे. चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शवपिशवी घोटाळ्या प्रकरणी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडलेत. अनिल, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, पाहायचं झालं तर किशोरी पेडणेकर यांची अनिल, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. काही तांत्रिक अडचणींमुळे अनिल यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. किशोरी पेडणेकर यांना आज ईडीकडून बोलावण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. आता किशोरी पेडणेकर या चौकशीसाठी हजर राहतात की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. शवपिशवी घोटाळ्या प्रकरणी आज किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. ईडीकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे, आदेश देण्यात आले आहे. आता किशोरी पेडणेकर या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहतात की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल.